नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, पुढील 3 ते 4 तासांमध्ये तुम्हाला या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल, काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे। काय माहिती, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। त्यासाठी या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। सध्या तुमच्याकडे कशा प्रकारचं वातावरण आहे नक्की कमेंट करायचा विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, आज दुपारी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्हाला गारपीट पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला वादळी पाऊस त्याचबरोबर मुसळधार पाऊस सुद्धा पाहायला मिळालेला आहे। आज रात्री सुद्धा तुम्हाला येत्या 3 ते 4 तासांमध्ये तुम्हाला काही जिल्ह्यांमध्ये गारपीट तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे। काय अपडेट जाणून घेऊया। सर्वात अगोदर बघितलं तर तुम्हाला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, त्यानंतर रत्नागिरी, पुणे, मुंबई, त्यानंतर यामध्ये नाशिकच्या काही भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस त्याचबरोबर काही भागामध्ये तुम्हाला गारपीटीची शक्यता आहे। त्यानंतर बघितलं तर अहमदनगर, बीड, लातूर या भागामध्ये सुद्धा, परभणी, हिंगोली, नांदेडच्या काही भागामध्ये तुम्हाला गारपीटीची शक्यता आहे। सध्या अवकाळी पाऊस जोरदारामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पडताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पुसद, लोणार, औरंगाबाद, जालना या भागामध्ये, त्याचबरोबर यामध्ये नाशिक या भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळत आहे। त्यानंतर मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। त्यानंतर कोकण किनारपट्टीकडील मुंबई, मुंबई शहर, त्यानंतर ठाणे, पालघर या भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळेल। 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची सुद्धा शक्यता आहे। त्यानंतर विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती या भागामध्ये, चंद्रपूर या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये तुम्हाला गारपीट सुद्धा पाहताना मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। सध्या तुमच्याकडे कशा प्रकारचा वातावरण आहे नक्की कमेंट करायचा विसरू नका। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।